महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्यांसह आता शेतकऱ्यांना बसू लागलाय. लातूर जिल्ह्यात वीज तारा तुटून आग लागली, त्यात शेतकऱ्याचा ऊस जळून खाक झालाय. महावितरण आपली चूक मान्य करून नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलंय. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका बसू लागलाय. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दगडवाडीमधील शेतकरी निवृत्ती कोयले यांना महावितरणच्या ढिसाळ कारभाराची मोठी किंमत चुकवावी लागली. कर्ज काढून त्यांनी 5 एकरवर कसाबसा उसाचं पीक घेतलं. दिवाळीनंतर या उसाची तोड होणार होती, मात्र उसाच्या शेतीवरून गेलेल्या महावितरण कंपनीच्या तारा तुटल्या आणि उसाच्या शेतात पडल्या. बघता बघता हा हिरवागार ऊस आगीच्या विळख्यात सापडत जळून खाक झाला. भर दिवसा ही घटना घडल्यानं तारा तुटून ऊस पेटल्याचं सर्वांच्याच लक्षात आलं. महावितरणच्या अधिकाऱ्यांना तारेतील वीज प्रवाह बंद करण्याची सूचना देण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय. सुरुवातीचं म्हटलं तर आता 2-3 वर्ष मागे दुष्काळ होता, 2 वर्ष झालं पिकले म्हणाय गेलं तर आता हे बी लाईटचे वरून तार गेल्यामुळं महावितरणाची ती बी जळून खाक झालेला आहे. आता दुसरा काहीच पर्याय आत्महत्याशिवाय. जवळपास 3-3.5 एकर ऊस होता, जवळपास ती पूर्ण लाईन महावितरणच्या चुकीमुळे आमचा ऊस पूर्ण जळून खाक झालेला आहे आणि आम्हाला ह्याच्याशिवाय काही पर्याय नव्हता, ह्याच्यावरच आमचं अवलंबून होतं सर्व काही. महावितरणकडे साहित्याची आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळेच शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मान्य केलंय. तसंच याची नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळेल असं आश्वासन देखील अधिकाऱ्यांनी दिलंय. जे घटना जे घडलेली आहे ना, ह्या ठिकाणी MSME आपल्याला एक इंटिमेट केलं होतं की ह्या ठिकाणी असं असं शुगर केन जळालेलं आहे, त्याच्याप्रमाणे येऊन आज स्पॉट इन्स्पेक्शन केलं इथं आणि त्या ठिकाणी असं ऑब्झर्वेशनमध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये असं आलं की MSME एक फेजचा कंडक्टर तुटून उसाच्या पिकामध्ये पडून उसा साग लागल्याची असं वाटतं. लिहून केवी कंडक्टर तुटून पार्क झालेला, त्या दिवशी पाहून येऊन आपण लाईन बंद करून ठेवलेली आहे. सध्या इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर डिपार्टमेंट लातूरमार्फत आपण पाहण्यासाठी चाललो आहे. महावितरणचा हलगर्जीपणाच शेतकऱ्याच्या 5 एकरावरील ऊस जाळण्यास कारणीभूत असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे यातील दोषींवर काही कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं आहे. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.